श्रीनगर के लिए विश्वसनीय लैपटॉप रिपेयर और सेवा की तलाश है? अब न ढूंढें। सावेडी में एमबी शॉप आपके लैपटॉप की सभी सेवाएं करने के लिए एक स्टॉप स्थान है। कुशल तकनीशियन, त्वरित समय परिणाम, सस्ती दरें और ग्राहक संतुष्टि हमारी गरिमा है। अपने लैपटॉप को आज ही उच्च गुणवत्ता से रिपेयर करने के लिए एमबी शॉप आएं। संपर्क 8208700359। नमस्कार, एक्टिव मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे दरवर्षी घेण्यात येणारा जिल्हास्तरीय आविष्कार महोत्सव वसमत येथील बहिर्जी स्मारक महाविद्यालयात दिनांक 23 डिसेंबर 2023 रोजी शनिवारी संपन्न झाला। विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे दरवर्षी आविष्कार संशोधन महोत्सव आयोजित करण्यात येतो। विद्यार्थ्यांनी आपली संशोधन वृत्ती सतत जागृत ठेवली पाहिजे असे मत सदर उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉक्टर पंजाब चव्हाण सर यांनी व्यक्त केले। हिंगोली जिल्हा आयोजनाचे संयोजक म्हणून यावर्षी बहिर्जी स्मारक महाविद्यालयाची निवड करण्यात आली आहे। या कार्यक्रमासाठी हिंगोली जिल्ह्यातील विविध वरिष्ठ महाविद्यालयातील 30 विद्यार्थ्यांनी आपले नाविन्यपूर्ण संशोधन प्रयोग प्रक्रिया संकल्पना यांचे सादरीकरण यावेळी केले। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉक्टर करुणा देशमुख यांनी महाविद्यालयाचा आढावा व प्रगतीचा अहवाल सादर केला। सदर कार्यक्रमासाठी विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून डॉक्टर काशीनाथ बोगले व डॉक्टर निलेश देशमुख यांनी उपस्थिती दर्शविली। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांचे प्रशिक्षण करण्यासाठी विद्यापीठाचे विविध संकुलातील डॉक्टर शालिनी कदम, डॉक्टर नीना गोगटे, डॉक्टर अर्चना साबळे, डॉक्टर अविनाश शिंदे, डॉक्टर संजय पेकमवार, डॉक्टर कल्याणकर, डॉक्टर खानसोळे यांनी परीक्षक म्हणून गुणदान केले। दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांची गुणानुक्रमे निवड करण्यात आली व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करून शुभेच्छा देण्यात आल्या। जिल्हा पातळीवर यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील आठवड्यात नांदेड येथे होणाऱ्या विद्यापीठ स्तरीय आविष्कार संशोधन महोत्सवात आपले संशोधन प्रकल्प सादर करावे लागतील। या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप बहिर्जी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अँड श्री मुंजाजीराव जाधव साहेब यांनी केला। कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव श्री पंडितरावजी देशमुख, कनिष्ठ महाविद्यालयीन समितीचे अध्यक्ष श्री रामचंद्रजी बागल साहेब यांची व्यासपीठावर उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य डॉक्टर अनिल मुगुटकर यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा संयोजक प्राचार्य डॉक्टर रामचंद्र कुमावत यांनी केले। या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। प्रतिनिधी अनिल मुगुटकर, ऍक्टिव्ह मराठी न्यूज, वसमत, हिंगोली। ब्युरो रिपोर्ट, ऍक्टिव्ह मराठी न्यूज, अहमदनगर।